पोटफुगीवर उपचार म्हणून 8 महिन्याच्या चिमुकल्यावर गरम मिळाचे चटके देण्याचा अघोरी प्रकार मेळघाटात घडला. या 8 महिन्याच्या चिमुकल्यावर जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक 5 मध्ये उपचार होत आहेत. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा बालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या चिमुकल्याच्या प्रकृतीची चौकशी केली व योग्य उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय यंत्रणेला दिलेत. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरथा येथील गावात पोटफुगी झालेल्या 8 महिन्याच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात न नेता भगत भूमकाकडे नेले. भगताने सांगितल्याप्रमाणे पालकांनी मुलाच्या पोटावर चटके दिलेत. हा प्रकार कळताच काटकुंभ येथील भरारी पथकाने तत्काळ त्या चिमुकल्याच्या उपचारार्थ चुरणी येथे दाखल करून उपचार सुरू केले. या दरम्यान चिखलदरा पोलिसांकडून बालकावर उपचार करणारी दाई व बालकांच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची दखल घेऊन आज महिला व बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी इरबिन रुग्णालयात धाव घेतली. या चिमुकल्याच्या प्रकृतीची संपूर्ण दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी रुग्णालय यंत्रणेला दिलेत. तसेच सध्याच्या कोरोना संकट काळात आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार करत असताना दुसरीकडे चिखलदरा तालुक्यात हा अघोरी प्रकाराचा प्रकार दिसून आला आहे. या घटनेत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत. तुम्ही का नाही पण इथे तुम्ही यायला पाहिजे होत. ठीक आहे पण मी तुम्हाला 1 तास आधी 2 तास सांगेन. चुकीचं आहे ना, मग सांगायला पाहिजे. काय झालं बाळा? कोणी मास्क नाही घालत आहे लोक. डॉक्टर काय सुरू आहे? आत्ता मास्क दिले तुम्ही? आत्ता मास्क दिले तुम्ही लोकांनी? मास्क कुठे दिला? त्यांना मास्क नाही, त्यांना मास्क नाही. आणि या नर्स लोक एवढं सारं घालून बसलेले ते मी येणार आहे म्हणून भुमक्यांनी जे चटके लेकरांना दिले होते त्याची खरं आज मी इरविन हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. दोनही पोरं सुरक्षित आहेत. एकाला ॲप्सेस झालेला आहे थोडा, पण या सगळ्या घटना अतिशय वेदनादायक आणि धक्कादायक आहेत. भरपूर वर्षांपासून आम्ही देखील, म्हणजे मागच्या 3 वर्षाच्या आधी असाच एक प्रकार आम्हाला माहिती पडला होता आणि आम्ही तो उघडकीस आणला. विधानसभेमध्ये ते सगळे प्रश्न उचलले, सगळं झालं. या लेकरांना बघितल्यानंतर तातडीनं त्यांच्या, ज्यांनी कोणी हे चटके दिले त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी सरकारला, प्रशासनाला मी दिलेले आहेत. पण ही एक रूढी आणि परंपरा आहे, त्याला मोडीस काढण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि येत्या काळामध्ये आम्ही आवर्जून ते सगळे प्रयत्न करू असं या ठिकाणी नम्रपणे सांगितलं.